चारित्र्याच्या संशयावरून कराड तालुक्यातील यवते येथील रेखा विनोद कांबळे या पत्नीचा पतीने निर्गुण खून केलेला आहे. ही घटना शनिवारी रात्री घडलेली आहे. पती विनोद रामचंद्र कांबळे याने चारित्र्याचा संशय घेत पत्नी रेखा तिच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घालून तिची निर्गुण हत्या केली आहे. त्या हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पती विनोद रामचंद्र कांबळे याला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. एकंदरीत मृत पावलेली जी महिला रेखा आहे तिच्या पाठीमागे एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.